हेलो एवरीबॉडी, टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर 3, फोर्स एंड प्रेशर। इन दिस लेसन फोर्स एंड प्रेशर वी लर्न एटमोस्फेरिक प्रेशर। टुडे वी लर्न एटमोस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब। आपणा सर्वांना माहित आहे का, ऑल एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स। एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स। धीस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमोस्फियर। मीन्स एअर सराउंड द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स। धीस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमोस्फियर। म्हणजे पृथ्वीभोवती हवेचं जे आवरण असते त्याला वातावरण असं म्हणतात। हे आपण या ठिकाणी पाहतो आहे। द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेट ऑफ द ॲटमोस्फियर वेअर ॲट सी लेवल हॅज ए मीन व्हॅल्यू ऑफ 101.325 पास्कल। द प्रेशर इज कॉल्ड ॲटमोस्फेरिक प्रेशर ऑर एअर प्रेशर। वी कॅन से इट ॲटमोस्फेरिक प्रेशर मीन मेझर इन बॅरोमीटर। आपल्याला हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, ॲटमोस्फेरिक प्रेशर मेझर इन बॅरोमीटर। द ॲटमोस्फियर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट। पृथ्वीपासून 16 किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंत वातावरण अस्तित्वात आहे। इट फर्दर एक्सटेंड अप टू अबाउट 400 किलोमीटर इन व्हेरी डायल्यूट फॉर्म। म्हणजे 16 किलोमीटरपर्यंत वातावरण आहे, त्याशिवाय 400 किलोमीटर आणखी वर वातावरण आहे, पण ते अत्यंत विरळ स्वरूपात आहे। व्हेरी डायल्यूट फॉर्म म्हणजे अत्यंत विरळ स्वरूपामध्ये आहे। द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमोस्फेरिक प्रेशर। ओके, इमेजिन दॅट अ व्हेरी लाँग हॉलो सिलेंडर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ अँड इट कंटेन। या ठिकाणी जे आपण डायग्राम पाहतो की एक हॉलो स्फेरिकल एक सिलेंडर आहे आणि ज्यामध्ये तिथे हवा आहे, त्यामध्ये हवा आहे या स्फेरिकलमध्ये। तुम्ही लुक ॲट दिस पिक्चर, ॲटमोस्फेरिक प्रेशरबद्दल आपण पाहतो आहे। अशा पद्धतीनं हवा एका सिलेंडरमध्ये भरून आहे। वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द सेंटर ऑफ द अर्थ। आणि हे जे हवेचं जे प्रेशर आहे हे कुठे आहे, अप्लाइड टू द सेंटर ऑफ द अर्थ, खाली आहे। हवेचं प्रेशर कुठे आहे, जमिनीकडे आहे। दिस मीन्स दॅट ॲटमोस्फेअरिक प्रेशर इज द रेशो ऑफ दिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सर्फेस। म्हणजेच हे जे हवेचा जे दाब असतो, हवेचा दाब हा त्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो। किती क्षेत्रफळावर तो हवेचा दाब आहे त्यावर अवलंबून असतो। या ठिकाणी एक स्क्वेअर सेंटीमीटरचा आपण या ठिकाणी सिलेंडरमध्ये आकारमान पाहतो आहे। द एअर प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमोस्फेरिक प्रेशर। म्हणजे हवेचा जो दाब असतो हा समुद्र किनाऱ्यावर किती असतो, 1 ॲटमोस्फेरिक प्रेशर असतो। ओके, एअर प्रेशर इज ॲट सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमोस्फेरिक। म्हणजे हवेचा जो दाब असतो समुद्र किनाऱ्यावरचा त्यालाच 1 ॲटमोस्फेरिक प्रेशर असं म्हटलं जाते। एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वी गो अप इन द हाईट फ्रॉम द सी लेवल। आपण या ठिकाणी पाहतो की जसजसं आपण उंच जातो तसतसं हवा विरळ होत जाते। म्हणजे समुद्र सपाटीपासून जसं आपण उंच जाऊ तसतसं हवेचा दाब जो असतो, वातावरणाचा जे दाब असतो तो काय असतो, कमी कमी होत जातो। 1 ॲटमोस्फियर इज इक्वल टू 101×10⁻³ पास्कल। म्हणजेच इज इक्वल टू 1 bar = 10⁻³ मिली बार। 1 मिली बार इज इक्वल टू इज म्हणजे इज ॲज कम्पेअर टू किती आहे, 10² पास्कल, म्हणजेच 1 हेक्टो पास्कल। ॲटमोस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट मिली बार ऑर हेक्टो पास्कल HPa। द ॲटमोस्फेरिक प्रेशर ॲट ए पॉईंट इन एअर इज इक्वल द ॲटमोस्फेरिक प्रेशर ॲट ए पॉईंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साइड। हवेचा जो दाब असतो, वातावरणीय जो दाब असतो तो सर्व बाजूंनी सारखा असतो। हवेचा दाब हा इक्वल फ्रॉम ऑल साइड, सर्व बाजूंनी सारखा असतो। हाऊ इज दिस प्रेशर क्रिएटेड, मग हवेचा दाब कसा तयार होतो। इफ एअर एक्झिस्ट इन ए क्लोज कंटेनर द एअर मॉलिक्युल्स इन रॅन्डम मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल। या ठिकाणी समजा एका भांड्यामध्ये अशी हवा जर आपण आहे तर ती काय करणार, त्या भांड्याला ते हवेचे जे मॉलिक्युल्स असतात, रेणू असतात, ते काय करणार, त्याला कंटिन्युअस हिटिंग करणार त्या वॉलला, त्या भिंतीला, त्या कंटेनरच्या भांड्याला। आणि हे जे इंटरॅक्शन होते त्या मॉलिक्युल्स ऑफ एअरची, इन दिस इंटरॅक्शन ए फोर्स इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द कंटेनर। आणि मग हवेचा जो दाब असतो त्या कंटेनरच्या त्या भांड्याच्या भिंतीला काय करतो, त्यावर
प्रयुक्त होते, प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू धीस फोर्स। हे जे इंटरॅक्शन होते मॉलिक्युल्समधली त्यामुळं काय होत असते, प्रेशर तयार होतो। वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन अवर हेड, आपण सुद्धा सातत्यानं आपल्या डोक्यावर हवेचा जो दाब असतो तो आपण सहन करत असतो, पण आपल्याला तो जाणवत नाही। हाउएव्हर द कॅव्हिटीज इन अवर बॉडी, आपल्या शरीरामधल्या ज्या काही कॅव्हिटीज आहे, रिकाम्या जागा असतात, इन अवर बॉडी ऑल्सो फिल्ड विथ एअर, आपले शरीरसुद्धा हवेनं भरलेलं असते, आणि आर्टेरीज ज्या आणि व्हेन्स आर फिल्ड विथ ब्लड, आणि ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यामध्ये काय असते, रक्त असते, आणि इतर ज्या स्पेस असतात आपल्या शरीरामधल्या त्या हवेने भरलेल्या असतात। देअरफॉर वी डू नॉट गेट क्रश अंडर वॉटर अँड अंडर धीस प्रेशर अँड ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर। ॲज द प्रेशर इज बॅलेन्स, द अर्थ ॲटमॉस्फिअर प्रेशर डिक्रीजेस अँड फ्रॉम द सी लेवल ॲज शोन इन फिगर। या ठिकाणी जर जसं आपण पाहतो की या ठिकाणी एक डायग्राम आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरची, यामध्ये आपल्याला दाखवलं आहे की बघा या ठिकाणी लुक ॲट दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड हाईट इन मीटर। ॲट सी लेवल द ॲटमॉस्फेरिक प्रेशर 101 × 10³ पास्कल इज ॲक्टिंग ऑन अ टॉप साईज ऑफ द 1 m² अंडर सच ए हेवी प्रेशर व्हाय डझंट द टेबल टॉप क्रम्बल डाऊन। मग टेबलवर जर इतकं मोठं जर हे हवेचा जर दाब असेल, पहा या ठिकाणी आपण पाहतो पृथ्वीवर हवेचा दाब हा सर्व बाजूंनी सारखा असतो, फ्रॉम ऑल साईड एअर प्रेशर इज इक्वल फ्रॉम ऑल साईड्स, हे आपण आत्ताच या ठिकाणी पाहिलं, आणि त्यामुळं आपण इतका आपल्या डोक्यावर जर आपण विचार केला 16 किलोमीटर किंवा 400 किलोमीटरचा तर प्रचंड मोठा हवेचं दाब तयार होतो, पण आपण त्यापासून क्रम्बल होत नाही, कारण तितकंच दाब जो असतो आपलं बॉडी पण एक्झर्ट करते त्या बॉडीवर। म्हणून आपण पाहतो की इट इज अ फोर्स, आपण याला काय म्हणू शकतो, इट इज अ फोर्स एक्झर्टेड ऑन अ सरफेस बाय द एअर अबव इट ॲज इट ग्रॅव्हिटी पुल्स टू द अर्थ, आणि आपली जी ग्रॅव्हिटी असते ती अर्थकडे असते ॲट द सेंटर ऑफ द अर्थ। फॉर एक्झाम्पल आपण याचे जे उदाहरण पाहतो की एअर प्रेशरचे आपण आणखी कोणते उदाहरण या ठिकाणी पोहोचतो, इनफ्लेटेड बलून, फुगवलेला फुगा आहे, आणि त्याला जर आपण टाचणी लावली तर त्यातली हवा निघून जाईल। प्रेशर प्रेझेंट इन टायर ट्यूब्समध्ये जे आपण कारच्या प्रेशर करतो हवेचं, ते याचं उदाहरण आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये आपण हे उदाहरण सांगू शकतो। सिपिंग एनी ड्रिंक फ्रॉम द ग्लास, म्हणजे आपण जेव्हा स्ट्रॉच्या साह्यानं ड्रिंक एखादं आपण सरबत वगैरे पितो आहे अँड एअरलाइनर इन फ्लाईट, तर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचे काही उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेले आहे। ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण बॅरोमीटरमध्ये मोजतो हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, आणि दिस प्रेशर जे आहे इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑर एअर प्रेशर, यालाच ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा एअर प्रेशर असं सुद्धा म्हणतात। ओके okay?